मराठी भाषेतील सर्वनाम आपण अभ्यासूया. ती, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते, त्या, हा, ही, हे, ह्या, जो, जी, जे, ज्या, कोण, काय, आपण, स्वतः. ही सर्वनाम मराठी भाषेमध्ये वापरली जातात. हे सर्वनाम, हे शब्द वाक्यात कशा प्रकारे येतात तर ते आता आपण समजून घेऊयात. इथं काही वाक्य लिहिली पा. मी शेतात जातो. आम्ही पुस्तके वाचतो. तू शाळेत जा. तुम्ही गावात या. तो मोठा आहे. ती सुंदर आहे. ते काम करतात. त्यांना निरोप दे. कोण आले, काय झाले. इथं मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते, त्यांना, कोण, काय, हे वाक्यात कशा प्रकारे येतात ते इथं आपण समजून घेऊ. आता आपल्याला मराठी भाषेमध्ये हे सर्वनाम कशा पद्धतीने वापरतात हे समजून आलं असेलच. शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये या घटकावर, या उपघटकावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते आता आपल्याला समजून घ्यायचं आहे.